प्रेक्षक हो, आपण शुद्ध समजून आनंदानं जे बाटलीबंद पाणी विकत घेतो त्यात विषारी प्लास्टिकचे कण धोकादायक पातळीवर असल्याचं निष्पन्न झालंय. अमेरिकेमध्ये झालेल्या एका चाचणीत जगातले प्रसिद्ध ब्रँड्स देखील यातून सुटलेले नाहीत हे विशेष. अत्यंत शुद्ध आणि सुरक्षित समजून तुम्ही जे पाणी पिताय त्या पाण्यात चक्क प्लास्टिक आहे. पाणी जीवन आहे, पण जेव्हा हे पाणी बाटली बंद होतंय तेव्हा ते अक्षरशः विष होतंय, कारण त्यामध्ये प्लास्टिक आहे. एखाद्या दुकानातून मिनरल वॉटर अर्थात शुद्ध पाण्याची बाटली विकत घेतली की ते पाणी अतिशय शुद्ध असणार असा डोळे मिटून विश्वास ठेवला जातो. विशेषतः लहान मुलांसाठी आपण हे सुरक्षित पाणी समजतो, पण असा आंधळा विश्वास ठेवू नका. ह्या सुरक्षित पाण्याच्या नावाखाली कसा जीवघेणा खेळ चालतोय त्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. अमेरिकेतल्या न्यूयॉर्कमध्ये नुकतंच ह्या संदर्भातलं सर्वेक्षण झालं. त्यामध्ये जगभरातल्या नामांकित 11 मिनरल वॉटर ब्रँडचं पाणी तपासण्यात आलं. 90% पाण्याच्या नमुन्यांमध्ये प्लास्टिकचे अंश आढळले, जे मानवी आरोग्यासाठी अतिशय धोकादायक ठरू शकतात. भारतातल्या मुंबई, चेन्नई आणि दिल्लीमधले मिनरल वॉटरचे नमुने गोळा करण्यात आले. भारताबरोबरच चीन, इंडोनेशिया, ब्राझील, अमेरिकेसह 9 देशांमधल्या पाण्याचे नमुनेही ह्या सर्वेक्षणात तपासण्यात आले. त्यापैकी 90% नमुन्यांमध्ये मायक्रो प्लास्टिकचे कण सापडले. यामध्ये बिस्लरी, ॲक्वाफिना, नेस्ले प्युअर सारख्या मिनरल वॉटर ब्रँडचाही समावेश आहे. मिनरल वॉटर संदर्भातल्या सर्वेक्षणात 1 लिटर बाटली बंद पाण्यात मायक्रो प्लास्टिकचे 10 कण सापडले. नळामधून जे पाणी येतं त्यामध्येही काही प्रमाणात प्लास्टिक असण्याची शक्यता असते, पण मिनरल वॉटरच्या ह्या नमुन्यांमध्ये सापडलेलं प्लास्टिक दुप्पट आहे. ह्या प्लास्टिकच्या कणांमध्ये पॉलिप्रोपिलीन, नायलॉन, पॉलिथिलीन आणि टेरेफ्थलेटचा समावेश आहे. हेच पाणी तुम्ही प्यायलात तर 1 लिटर पाण्यातून तुमच्या पोटात तब्बल 10,000 प्लास्टिकचे छोटे छोटे कण जात आहेत. मिनरल वॉटरमध्ये असलेल्या ह्या प्लास्टिक संदर्भात आम्ही मिनरल वॉटर तयार करणाऱ्या कंपन्यांशी संपर्क साधला. संपूर्ण जगभरात सुरक्षित पाणी मिळावं म्हणून आम्ही आमच्या पाण्याचा दर्जा कायम ठेवतो. मिनरल वॉटरसाठीच्या आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्वांचं आम्ही कटाक्षानं पालन करतो. मायक्रो प्लास्टिक हे माती, हवा किंवा पाण्यात असू शकतं असा दावा ॲक्वाफिनानं केलाय. 2020 पर्यंत बाटलीबंद पाण्याची उलाढाल 20,000 कोटींवर जाण्याची शक्यता आहे. बाटलीबंद पाणी अर्थात मिनरल वॉटरवर लोकांचा प्रचंड विश्वास आहे, त्यामुळेच ही उलाढाल एवढी वाढली आहे. पण पैसे देऊन तुम्ही सुरक्षित पाणी पिताय की आजारांना विकत घेताय ह्याची एकदा तरी खात्री करून घ्या. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.